राष्ट्रवादी कांग्रेस के नेता अनिल देशमुख ने किसान का मुद्दा उठाते हुए कपास के दर बढ़ाने की मांग की है। कि महाराष्ट्र मध्ये विदर्भ मराठवाडा या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं पीक होतं आणि सध्या कापसाचे भाव अतिशय कमी झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून कापूस बाजारामध्ये आणला नाही आणि शेतकरी अतिशय चिंतेमध्ये आहे। कारण की झालं काय की ज्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये भाव होते ते आता भाव एकदम फार कमी झालेले आहेत। त्याच्यामुळे मी केंद्र शासनाला विनंती केलेली आहे की यामध्ये मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी निर्यात झाल्या होत्या पण यावर्षी जवळजवळ 13,000 कापसाच्या गाठी निर्यात कमी झाल्या। त्याचबरोबर केंद्र शासनाने 12,000 गाठी त्यानिमित्तानं कापसाची आयात केली त्याच्यामुळे एकदम कापसाचे भाव पडलेले आहेत। त्याच्यामुळे केंद्र शासनाने लवकरात लवकर निर्यात कापसाची झाली पाहिजे यासाठी मी प्रोत्साहन त्यानिमित्तानं प्रोत्साहन देण्याचं काम त्यानिमित्तानं केलं पाहिजे आणि त्याचबरोबर निर्यातीला प्रोत्साहन आणि आयातीवर जे आयात शुल्क आहे ज्याला इम्पोर्ट ड्युटी म्हणतात ती इम्पोर्ट ड्युटी सुद्धा तिथं लागू केली पाहिजे आणि जोपर्यंत अशा पद्धतीचे काम केलं जाईल केंद्र शासन घेणार नाही तोपर्यंत कापसाचे भाव वाढू शकणार नाही आणि त्या पद्धतीनं जर निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीनं दिलासा मिळेल चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कापसाला भाव मिळेल आणि ज्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी कापूस शेतकरी चिंतेत आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीनं मदत त्यानिमित्तानं होईल या दृष्टीनं निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती केली।